सोलापूर नगर व बीड जिल्ह्यातील 8 जणांचा जीव घेणाऱ्या व चौघांना गंभीर जखमी करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याचा, शक्य न झाल्यास गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी दिले. अहमदनगर, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरात 16 नोव्हेंबर पासून या नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. नगर जिल्ह्यातील 3, आष्टीतील 3 व सोलापूर जिल्ह्यातील 2 बिबट्याने ठार मारले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातून बिबट्या 5 ते 6 दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यात आल्यानंतर त्यांनी 2 जीव घेतला आहे. आणखी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने त्याला पकडण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी, आवश्यक ठिकाणी पिंजरे लावावे, बेशुद्ध करून त्यास पकडण्याचा प्रयत्न करावा. हे शक्य न झाल्यास बिबट्याला ठार मारावे. बिबट्याला ठार मारण्यासाठी कोणत्याही बक्षिसाची घोषणा करू नये, असे स्पष्ट आदेश मुख्य प्रधान वन संरक्षकांनी दिले आहे. आता ही अवनी वाघिणीनंतर ही दुसरा आदेश आहे की ज्यामध्ये प्राण्याला ठार मारण्याचे आदेश दिलेले आहे. 19 नोव्हेंबर 2018 यवतमाळ परिसरात 13 बळी घेणाऱ्या T1 अवनी वाघिणीला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. अवनी वाघिणीला ठार केल्याने राज्यभरात मोठा गदारोळ माजला होता. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकाही झाली होती. राज्यभरात गाजलेल्या त्या घटनेनंतर औरंगाबाद नगर आणि बीड व सोलापूर जिल्ह्यातील 8 मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बिबट्याच्या वावरामुळे करमाळा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी SNN मराठीला सबस्क्राईब करा.